मुंबईत सध्या सर्वत्र दिवाळीची धूम आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येते. बाजारपेठा सध्या विविध रंगांनी नटल्या असून ग्राहकांना आकर्षित करतायत. दिवाळी म्हटली की पणत्या, रांगोळ्या, कृत्रिम लाइटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये झुंबड उडते. यंदाही हेच चित्र दिसत असून यंदा काही नवीन बाजारात आलंय का ह्यासाठी विशेषतः महिला वर्ग उत्सुक आहे. रेडीमेड रांगोळीचा साचा वापरण्याची मोठी क्रेज सध्या आहे, त्यामुळे विविध डिझाईन्समध्ये रांगोळीचे साचे बाजारात उपलब्ध आहेत. रांगोळीतही अनेक रंग नव्याने आलेत. पणत्यांमध्येही बरीच व्हरायटी असून हल्ली आकर्षक डिझाईन्समधील कॅन्डल्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. नोकरदार महिला वर्ग मोठ्या संख्येनं असल्यानं रेडीमेड फराळ खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. तर लाइटिंगमध्ये चायनीज मालाला पर्याय नसून नाईलाज असो ग्राहकांना चायनीज लाइटिंगचीच खरेदी करावी लागतीये. फराळ वगैरे म्हणा, सगळ्याच गोष्टींवरती GST लागल्यामुळे सगळंच महाग झालं आहे. रेडीमेड घेण्यासाठी लोक जातात, पण त्याच्यामध्ये पण GST लागतो आणि जे आपण खरेदी करतो जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये पण आहे, तो नक्की काय करावं ते कळत नाही. GST लागू केल्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे, त्यामुळे बाजारात अनेक साहित्यांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. डिमॉनिटायझेशन आणि GST म्हणून खूप लोकांना त्रास होतो आहे. भाव सगळा वाढलेला आहे. जे आत्यशक एसेन्शियल जो कमोडिटीज है, फूड आइटम्स है, खाने पीने का चीज़ महंगाई होने की वजह से जो लग्जरी आइटम्स है वो लोग खरीद नहीं पा रहे. किमतींमध्ये वाढ झाली असली तरी हौसेला मोल नसतं असं म्हणतात. त्यात दिवाळीसारखा मोठा सण ह्यामुळे ग्राहक किंमत जास्त असली तरी वस्तू खरेदी करताना दिसतात. दीपाली जगताप पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.